ओम नमो नारायणा। नमस्कार आणि स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, महिला घरी पूजास्थळी नित्यपूजा करत असतील, सण उत्सवाच्या दिवशी पूजा करत असतील किंवा मंदिरामध्ये पूजा करत असतील तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की पाहावा। आजच्या या व्हिडिओमध्ये महिलांनी नित्यपूजेमध्ये पाळावयाचे विशेष 3 नियम पाहणार आहोत, जे 99% महिलांना ज्ञात नसल्यामुळे ते त्यांच्याकडून नकळत पाळले जात नाही। त्याबाबत माहिती होण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा व शेअर करा। आपण जे विशेष 3 नियम पाहणार आहोत त्यातील पहिले नियम हे पूजेसाठी अत्यंत अनिवार्य आहेत, ते आपल्याला पूजेच्या आधी करायचे आहेत। आणि तिसरा जो नियम आहे तो पूजेनंतर पाळायचा नियम आहे। म्हणजे पहिले जो दोन नियम आपल्याला विशेष करून अगोदर पाळायचे आहेत। शास्त्रानुसार सांगितले आहे की एक वस्त्राच या नारी मुक्त केशा व्यवस्थिता न साधिकारिणी ज्ञेया श्रवते स्मरती च कर्मणी। म्हणजेच जेव्हा केव्हा महिला पूजन करणार त्यावेळी त्यांनी एक वस्त्र धारण करू नये। म्हणजेच सध्या माता बहिणी जे गाऊन परिधान करतात हे एक वस्त्र आहे, ते परिधान करून पूजन करू नये। जे शास्त्रीय विधान आहे त्या शास्त्रानुसारच माता बहिणींनी वस्त्र परिधान करून नित्यपूजा संपन्न करायची आहे। त्याचबरोबर सांगितले आहे की मुक्त केशा म्हणजेच केस मोकळे सोडून देखील पूजा करू नये। शास्त्रानुसार केसाची वेणी घालूनच अथवा केस व्यवस्थित बांधूनच मगच पूजन करायचे आहे। हे दोन्ही काम आपल्याला पूजा करण्याआधी पूर्ण करायचे आहे। हे दोन नियम नित्यपूजामध्ये व सणउत्सवच्या वेळी किंवा मंदिराच्या पूजेमध्ये शास्त्रानुसार अनिवार्य पालन करायचे नियम आहेत। आणि पूजनानंतर तिसरे काम म्हणजे नमस्कार करणे, याबाबतही एक विशेष नियम आहे। महिलांनी पूजनानंतर कधीही दंडवत करून नमस्कार करू नये, साष्टांग प्रणाम महिलांनी करू नये। या चित्रामध्ये दाखवल्यानुसार पुरुषांनी व महिलांनी पूजनानंतर नमस्कार करावायचा आहे। तर अशा प्रकारे महिलांनी नित्य व नैमित्तिक पूजा करताना या विशेष 3 नियमाचे ध्यान ठेवावे। आशा करतो आजची ही माहिती आपल्याला आवडली असेल। आवडल्यास लाईक करा, या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेअर करून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।